टॉस करतोय या मॅचचा शेवटची मॅच आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल बिग फाइट टॉस केला जातोय आणि हा टॉस जिंकला अडगाव अडगाव टीम विन द टॉस काय डिसिजन क्षेत्ररक्षण चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या अडगाव आणि हिंदुस्थानी चेरपोली बी आपले दोन बॅट्समन ताबडतोब मैदानामध्ये पाठवा या पहिल्या सत्रामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा रमेश शिंदे सर यांच्याकडे धन्यवाद यस थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे चांगला आवाज या ठिकाणी चांगलं समालोचन पाहायला मिळतं ऐकायला मिळत आहे पुन्हा एकदा ही श्याम संध्या गोड करण्यासाठी हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत अर्थातच 4:35 झाली तमाम क्रीडा रसिकांचं मी रमेश शिंदे सरचं स्वागत करेल एक चांगली मॅच जो संघ जिंकेल तो क्वालिफाईड होईल अर्थातच दिवसभरात तुम्ही काय केलंय त्यापेक्षा तुम्ही या मॅचमध्ये काय करता हे खूप इम्पॉर्टंट असेल अर्थातच तुम्ही अख्खा दिवस जी मेहनत केली ना त्या मेहनतीला पुन्हा एकदा या मैदानावर या मॅचमध्ये या काही क्षणांना पुन्हा एकदा मुक्त उधळून देण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील हॅलो डी जे मास्टर हॅलो थोडा आवाज द्या हॅलो थँक्यू हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मविचषक 2021 दिवस क्रमांक 3 आजच्या दिवसातील सगळ्यात महत्त्वाची मॅच
जो संघ हरेल परतीचा प्रवास करेल जिंकेल पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. मॅचला सुरुवात होण्यापूर्वी विशालजी सोकंड यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. वैयक्तिक हेमंत सोकंडेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बोथ ऑफ टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. पहिला बॉल नक्कीच यावेळेस मात्र थोडेसे पंबल होत आहेत राजेश मडके सर. निश्चित सनी सोकंडे होता त्या ठिकाणी. एक पहिल्याच चेंडूवर आल्या चार धाबा. सुरुवात चांगली केली चिरपोली संघाच्या माध्यमातून. बाळा हे तो इसके वायात का खेल है. एक चांगला क्रिकेट एक दर्जेदार क्रिकेट याच्या माध्यमातून आम्ही अख्खा दिवसभर पाहतोय. अनेक मैदानांवर सुद्धा बघितलंय की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एक चांगलं प्रदर्शन चांगली बॅटिंग बॅट्समन बाळाच्या माध्यमातून. एक सामना आम्हाला आठवेल एक चेंडू आणि सहा धावांची गरज असताना षटकार मारून तो सामना फिनिश केला. चांगली बॅटिंग केली बाळाने आणि निश्चितच चिरपोली संघाला चिरपोली संघाची नौका आहे ना ती किनाऱ्यापर्यंत आणली आणि बघता बघता ती मॅच इथपर्यंत घेऊन आलाय बाळा. बघूया ही मॅच सुद्धा जिंकली जाईल का. पहिली बॅटिंग चालू आहे. पहिल्या चेंडूवर चार धावा तर आल्या. निश्चितच सुरुवात चांगली केली. बल बिगन इज हाफ डन या व्याख्येला यावेळेस मात्र पुन्हा एकदा नाटकीय मोड निर्माण झालंय या मॅचमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचा मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून केला. परंतु हेमंत सोकंडे आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वश्रेष्ठ गुरु असेल तो म्हणजे अनुभव. अनुभवाचा पूर्ण फरणा गोलंदाज हेमंत सोकांडेच्या पाठीशी आहे. म्हणून की काय त्या अनुभवाच्या जोरावर हेमंत सोकांडे चांगली बॉलिंग आतापर्यंत बघितली. परंतु या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला. ती मॅच वेगळी होती ही मॅच वेगळी आहे. ती वेळ वेगळी होती ही वेळ वेगळी आहे. आणि निश्चितच तो सामना दुसऱ्या फेरीतील होता. हा सामना तिसऱ्या फेरीमधील आहे. तो सामना जिंकला हा सामना जिंकेल का प्रश्न आणि प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे बंद पॉकेटमध्ये आहेत. जेव्हा पॉकेट उघडलं जाईल अर्थातच ही 20 मिनिटे आणि त्यानंतरची 20 मिनिटे 40 मिनिटे ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंग मी तर म्हणेन अग्निकुंड असेल अग्निपरीक्षा. आणि निश्चितच ही परीक्षा जर पास झालात तर निश्चितच आनंदाचे पेढे वाटले जातील. पण पास झाला नाही तर तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास या स्पर्धेची तुम्हाला वाट बघावी लागेल. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्वतःला स्थिर व्हावं लागेल. चेंडू तुमच्या नजरेमध्ये भरून द्यावा लागेल आणि तो चेंडू थोडासा बाउन्स होऊन द्यावा लागेल तेव्हा तुम्ही स्क्वेअर कट चांगल्या पद्धतीने करू शकता. हेमंत सोकांडे अनादर डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर इम्प्रोवायझेशन दाखवलं. हे बदल आहे गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. तर हेमंत सोकांडे आजपर्यंत तारण हा ठरलाय आपल्या संघासाठी. चेंज ऑफ पेस गतीमध्ये पाहायला मिळालं परिवर्तन आशाळभूत नत्रेने. हाउ इज दॅट निश्चितच अपील केली गेली आमचे अंपायर दाखवताना. चेंडू पायाला ब्रश करून निघून गेलाय. इनफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. परिणामी डाव्या स्टंपच्या थोडासा बाहेर होता म्हणून की काय लेग बिफोरची विकेट दिली जाणार नाही. प्रोफेशनल अंपायर आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप चांगल्या नजरा पूर्णपणे डोळ्यामध्ये तेल घालून अंपायरिंग करतायत. हॅट्स ऑफ सलाम असेल अंपायर. निश्चितच मिडल स्टंपवर चेंडू होता. थोडेसे बॅकफूटवर आले. इनसाऊट आउटच्या माध्यमातून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अलाउंड दी कार्पेट इनफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संदीप निमसे सरांच्या माध्यमातून. फ्रे थ्रो सुद्धा चांगला झालाय. आपण धाबा बघू शकाल. धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर फक्त आणि फक्त 6 धाबा. गुड बॉलिंग बाय हेमंत सोकांडे झेंडा स्पोर्ट्स आडगाव टीम. ईच अँड एव्हरी टाईम वी शूड ऑलवेज एव्हरग्रीन हे सांगत असताना झेंडा स्पोर्ट्स आडगाव टीम आम्हाला पाहायला मिळते. वन्स अगेन ओव्हर पिच बॉल. यावेळेस मात्र बॅट आडवी केली. लिडिंग एज लागली गेली. जजमेंट मात्र व्यवस्थित पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक विकेट कीपर संघाचे कर्णधार राजेश मडके सरांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. एक डॉली कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅट्समन बाळाच्या खेळीचा होतो या ठिकाणी अंत. बाळा बॅक टू द डगआउट. पहिले षटक वंडरफुल सक्सेसफुल अँड पॉवरफुल. हरिओम मित्र मंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021 सर्व खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. आमच्या मानाची स्पर्धा आमच्या सन्मानाची स्पर्धा आम्हाला आनंद वाटणारी स्पर्धा स्वप्नवत स्पर्धा शहापूर तालुक्याचा वर्ल्ड कप शहापूर तालुक्याला भूषणाबळ वाटणारी स्पर्धा अर्थातच धर्मवीर चषक 2021. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. धावा आपण बघू शकाल. धावपलकावर 6 मंडाटेरी पॉवर प्ले या ठिकाणी संपुष्टात येत आहे.
स्लॉग वरचा षटक संपला पूर्णपणे नियंत्रणक बंधनकारक षटरक्षण संपल्यानंतर थोडीशी आउटफील्ड सजली जाईल कारण आपण बघतोय एक खेळाडू शॉर्ट मिडविकेटला इनफील्डमध्ये षटरक्षण करतोय एक मिडऑनला 30 यार्ड सर्कलमध्ये षटरक्षण करतोय डीप कव्हरला एक षटरक्षक पाहायला मिळेल आउटफील्डमध्ये एक लॉन्ग ऑफला आहे लॉन्ग ऑनला स्वतः हेमंत सोकाटे मिडविकेटला आणि स्क्वेअर लेगला डीपमध्ये संपूर्ण मैदान षटरक्षकांनी सजलं आहे गोलंदाज तयार संदीप निमसे सर लेग ब्रेक बॉल यावेळेस मात्र निषेधाचं जैसी नसीयत वैसा धमाका सहा चेंडूनंतर या फटक्याने वंचित राहिलेला संघ पुन्हा एकदा दाखवून देतोय यस किसमे कितना हे दम चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला बॅट फिरली गेली प्रॉपर कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली चेंडू निघून गेला मैदानाच्या बाहेर षटकार युज सिक्सर नरेंद्र बॅटचा फ्लो खूप छान आहे यावेळेस मात्र निश्चितच एक एज लागली जाते गोशांतरी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल धावा मिळतील या चेंडूवर एक पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं मनामध्ये काहीतरी चाललं असेल ही हालचाल चालू असेल कारण म्हटलं जातं मित्रांनो मनाची स्थिती ज्याची त्याला माहिती ज्याचं जळतंय त्याला कळतंय पहिल्या चेंडूवर सहा धावा दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल कमबॅक केलंय गोलंदाज हे संदीप निमसे सरांनी वन्स अगेन नॅचरल लेक ब्रेक बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला ही नॅचरॅलिटी आहे जणू काही सहजगत्या हे बॉल रिलीज केले जात आहेत लेदर क्रिकेट इज द करियर अँड टेनिस क्रिकेट वनली वन एंटरटेनमेंट फक्त एन्जॉय करतायत संदीप निमसे सर क्या बात आहे एक चांगला चेंडू यावेळेस मात्र हाताळला एक सोपा झेल होता पुन्हा एकदा झेल सुटला चुका नाही तर मोठ्या मोठ्या गुन्ह्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं आहे तुम्ही चुकलात ना तर मात्र क्रिकेटचं भविष्य धोक्यात येत असतं म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे चार चेंडूंचा खेळ झालाय सिंगल 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 कमबॅक केलंय गोलंदाज संदीप निमसे सरांनी चांगली बॉलिंग पाहायला मिळाली शॉर्ट ऑफ गुड लेंथ निश्चितच संधी नाही पुल करण्याची हा ट्रॅकर बॉलला तुम्ही पुल करू शकता गुड लेंथ स्पॉटवर जेव्हा चेंडू पडतो तेव्हा बाउन्स होते तेव्हासुद्धा तुम्ही पुल शॉट खेळू शकता परंतु निश्चितच संदीप निमसे सरांना माहीत आहे लेदर क्रिकेट व्हॉट इज द लेदर क्रिकेट कारण सातत्याने आम्ही बघतोय की यावर्षी अकॅडमी चालू केली आणि बघता बघता सर्व खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय प्रोफेशनॅलिटी काय असते हे संदीप निमसे सरांनी संपूर्ण शहापूर तालुक्याला शिकवलंय सलाम असेल या खेळाडूला कारण हाच क्रिकेट साता समुद्रापलीकडे पोहोचवला आखाती देशांचे दौरे या खेळाडूने केलेले आहेत संदीप निमसे सर गोलंदाजी करतायत आपण बघतोय पाच चेंडूंचा खेळ झाला पाचव्या चेंडूवर विकेट षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे थांबणार नाही चेंडू एक गेंद निकल जाएगी बाउंड्री लाईन के बाहेर षटकार सहा धावा शेवटच्या चेंडूवर षटकार पहिल्या चेंडूवर षटकार षटकाची सुरुवात चांगली आणि शेवट सुद्धा चांगला केला बॅट्समन नरेंद्र धावा सहाने भरकन वेगाने पुढे सरकल्या धावा त्या धावपलकावर 21 रन्स पहिल्या षटकामध्ये केवळ सहा आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 15 इज इक्वल 21 रन्स आफ्टर दी टू ओव्हर्स दोन षटकाचा खेळ झाल्यानंतर 21 धावा धावपलकावर निश्चितच जोपर्यंत नरेंद्र आहे ना तोपर्यंत धावपलकाचा विकास हा सातत्याने होत राहील कारण नरेंद्र हे नाव कोणी विसरणार नाही आहे विषय वेगळा आहे धावा ते 21 रन्स नाव स्कोरबोर्ड संघाचे कर्णधार क्रुशल मोमेंटला आलेत कारण कमबॅक करायचं आहे यस मी करू शकतो स्वतःहून पुढे आले राजेश मडके सर गोलंदाजी मार्गावर तयार न्यू बॅट्समन फजल असेल स्ट्रायकिंग नंबर नॉट टेकिंग नंबर नरेंद्र निश्चितच स्लोअर ओनचा यावेळेस मात्र निश्चितच प्रयोग केला गोलंदाज राजेश मडके सर क्षमता आहे वैविध्यपूर्णता आहे इम्प्रोवायझेशन आहे व्हेरिएशन आहे सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत आणि संयमी खेळाडू आहेत राजेश मडके सर स्तुती करावी असे खेळाडू ऑलराऊंडर्स पर्सनॅलिटी स्वतः शिक्षक आहेत आणि आज मात्र खऱ्या अर्थानं कूल कॅप्टन कॅप्टन कूल या भूमिकेवर विराजमान झालेत राजेश मडके सर गुड बॅटिंग बाय चेरपोली टीम नरेंद्र खेळतोय तडाखे दाखवले दोन नरेंद्रच्या बॅटनं ओहो त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला मी तर म्हणेन थोडासा स्टेप आउट झाला होता परंतु नाही आहे दोन धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय चेरपोली हिंदुस्थानी चेरपोली बी टीम नावामध्ये दम आहे म्हटलं जातं मित्रांनो नावात काय आहे तर नावात सगळं आहे नावात काय आहे शेक्सपियरने सांगितलं पण त्या लाईनखाली सुद्धा त्याचंच नाव टाकलं होतं नावामध्ये सगळं काय आहे दोन
चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा. गोलंदाज तयार राजेश मडके सर. नरेंद्र यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूखाली क्षेत्ररक्षक हेमंत सोकांडे. व्हॉट अ जजमेंट. रक्तातील क्रिकेट हा असतो मित्रांनो. वाटलं नव्हतं हा झेल, एका क्षणाला वाटलं ड्रॉप होईल की काय, आणि त्यानंतर मात्र जबाबदारी काय असते ती जणू काही पूर्णपणे आसमंतात ओळखली गेली. आणि चेंडूचं परिपूर्ण निरीक्षण केलं गेलं, जणू काही एखादं पतंग उडवल्यानंतर त्याचा धागा आपल्या हातामध्ये असतो ना, तो धागा खेचल्यानंतर ते पतंग आपल्या हातामध्ये येतं, त्या पद्धतीने जणू काही मॅग्नेटसारखा तो चेंडू हातामध्ये येण्याची कला क्षेत्ररक्षक हेमंत सोकांडेने दाखवली. यस आय एम अ चॅम्पियन. चांगला झेल पकडला गेला डीपमधून, थोडासा 30 yard सर्कलच्या बाहेर हा झेल पकडला जातोय. विकेट पडताना विकेटवर विकेट जात आहेत, परंतु मी तर म्हणेन बाळा लवकर आउट झाल्यानंतर थोडंसं कोलॅप्स पण या ठिकाणी पाहायला मिळतोय. पत्त्यांचा बंगला आहे. ओ हो हो, डान्सिंग ऑन द विकेट. फायदा मिळेल का हेमंत सोकांडे? व्हाट अ एफर्ट, क्या बात आहे, याला म्हणतात प्रयत्न. आपल्या संघासाठी मी तर म्हणेन तब्बल 4 धावा रोखण्यापासून गुड फिल्डिंग. व्हाट अ एफर्ट, याला म्हणतात प्रयत्न. कुछ किए बिना जे जे कारणे होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. खूप चांगली फिल्डिंग या ठिकाणी हेमंत सोकांडेच्या माध्यमातून झाली. ऑफ ब्रेक बॉल. यावेळेस मात्र एक जबाबदारीचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली. चेंडू निघून गेला कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन सुजलच्या बॅटमधून आलेला हा इमॅजिंग स्ट्रोक, क्या बात आहे. चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावा चौकार. टीमची टोटल आपण पाहू शकाल धावा त्या धाव फलकावर किती, 30 धावा. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 30 धावा धाव फलकावर. मी तर म्हणेन चेरपोली टीम बी, हिंदुस्थानी चेरपोली बी आज नशीब घेऊन या मैदानावर उतरलेली आहे. सामना आठवेल. 1 चेंडू 6 धावा. यस, शहापूर तालुक्याची स्पर्धा म्हणजे संपूर्ण शहापूर तालुक्याला भूषणाबळ. अनेक प्रकारचे प्रेक्षक खूप दूरवरचा प्रवास करून या सामन्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. आमचे अतिशय जवळचे मित्र सर्वांनी अक्षयजी शिंदे यांचं सुद्धा आगमन झालं. संध्याकाळच्या सत्रामध्ये सरस स्वागत असेल. धर्मवीर चषक 2021 ही स्पर्धा सातत्याने विशिष्ट उंचीवर पोचली गेली, याचं कारण आहे सन्माननीय विजयभाई भगत साहेब आणि या संपूर्ण स्पर्धेची. आमच्या डोळ्यामध्ये सातत्याने भरणारी एक गोष्ट असेल विहान होंडा टू व्हीलर. ही मोटार बाईक या 7 दिवसामध्ये कोणाचं तरी स्वप्न पूर्ण होईल. जो खेळाडू चांगला खेळेल, चांगलं प्रदर्शन दाखवेल, त्याला ही मोटार बाईक सुपूर्त केली जाईल. शेवटचं षटक रोहित तयार. हो हो हो, क्या बात आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. अच्छी गेंद, खूप चांगला चेंडू यावेळेस रिलीज केला गोलंदाज रोहितच्या हातातनं. तो चेंडू रिलीज केला गेलाय, क्या बात आहे. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट बॉल. थोडस मनोधैर्य उंचावलं असेल गोलंदाज रोहितच. ओव्हर पिच बॉल. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 32 धावा. फजल आहे यावेळेस मात्र निश्चितच. बॅट जणू काय हातातनं निसटण्याची वेळ होती काय, प्रॉपर मिडल ऑफ दी बॅट होऊ शकली नाही, कारण एक हाताने टाळी वाजत नसते, एका हाताने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हे सहजगत्या पूर्ण नसतं. आम्हाला कधी कधी आम्ही यूट्यूब जर चेक केलं ना तर एका हाताने षटकार मारणारे खेळाडूसुद्धा आम्ही बघितलेले आहेत फक्त प्रॅक्टिस करत असताना. आणि इंटरनॅशनल मॅचमध्ये एका हाताने षटकारसुद्धा गेलेले आहेत, फक्त ते लेदर क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असा प्रकार पाहायला मिळतात, परंतु कमीत कमी हे प्रकार पाहायला मिळतात. फजलला मात्र यावेळेस मात्र थोडासा सूर उमगत नाही आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटला फेकून दिलाय.
तत्पूर्वी डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. व्हाट अ फिल्डिंग, व्हाट अ थ्रो. एका क्षणाला दोन दोन ऍक्शन तेवढ्या ताकदीने करणं हे सोपं नसतं, हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. कारण वेगाने येणं, चेंडू कलेक्ट करणं, तेवढ्या ताकदीनं त्याच दिशेला चेंडू फेकणं, या सगळ्या गोष्टी जमल्या तर खऱ्या अर्थानं तुम्ही टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, खेळाडू म्हणून शोभले जाल. शेवटचं षटक आहे, रोहित आहे तयार. चार चेंडूंचा खेळ झाला आहे, पाचवा चेंडू फेकेल रोहित मॅन फ्रॉम झेंडा स्पोर्ट्स आडगाव. यावेळेस वाईड यॉर्कर, आपण बघितला एक आगळा वेगळा स्टान्स बॅट्समनचा, एक पाय पुढं करणं आणि त्यावेळा मात्र दोन्ही हाताने छोट्याशा बॅकलिपचा उपयोग करून, बॉटम हँडचा वापर करून या ठिकाणी एक चांगला स्ट्रोक सजवणं हे बॅट्समनला योग्यरित्या जमतं आहे. पण धावा मिळतील फक्त एक. शेवटचा चेंडू शिल्लक, हा चेंडू इम्पॉर्टंट असेल. टार्गेट सेट होईल की व्हाट विल हॅपन नेक्स्ट. ओहो, कबर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. लिडिंग एज यावेळेस मात्र पुन्हा एकदा लागली गेली. एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण बघू शकाल या चार षटकांच्या समाप्तीनंतर. धावा आहे त्या धावपलकावर 37 बनवायच्या त्या 24 चेंडू आणि 38 धावा झेंडा स्पोर्ट्स आडगाव टीमला. निश्चितच मी तर म्हणेन थोडासा फायटिंग स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. हाच फायटिंग स्कोर कोणत्या पद्धतीने, कसा, कुठे आणि कोणत्या मुवमेंटला घेऊन जातील झेंडा स्पोर्ट्स आडगाव टीमचे बॅट्समन आणि या धावा रोखण्यासाठी कोणत्या पद्धतीचे प्रयत्न केले जातील हिंदुस्थानी चिरपोली बी संघाकडनं, हे बॅटल कोणत्या पद्धतीनं केलं जाईल पुन्हा एकदा आपण ऐकूया. धर्मयु चषकामधील आजचा सकाळपासूनचा मधुर आवाज, चांगलं समालोचन, कडक आवाज आणि खऱ्या अर्थानं जब तक जान है तब तक शान है असा आवाज सांगणारा आमचा साधी समालोचक, द व्हॉइस ऑफ द जुन्नर, द व्हॉइस ऑफ द महाराष्ट्र, निखिल ठोंबरे. थँक्यू. थँक्यू. शेवटच्या सत्रामध्ये तमाम क्रीडरसिकांचं हार्दिक असं स्वागत. विजयासाठी आव्हान, लक्ष आपण जे मात्र पाहतोय 38 धावांचं लक्ष, 38 धावांचं आव्हान. नक्कीच तमाम क्रीडरसिकांसाठी खुशखबर असेल. मुरबाड तालुक्यातील एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, डंगूर राठोड प्रेझेंट मैत्री चषक 2021. प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 रुपये भव्य चषक, द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये भव्य चषक, तृतीय क्रमांकासाठी 25,000 रुपये व भव्य चषक, चतुर्थ क्रमांक 15,000 रुपये व भव्य चषक, पाचव्या क्रमांकासाठी 15,000 रुपये व भव्य चषक. मुरबाड तालुका 24 संघ आणि शहरी ग्रामीण 16 संघ. मुरबाड तालुका प्रवेश फी 9,000 आणि ओपन ग्रामीण 10,000 रुपये प्रवेश फी असेल. मालिकवीर सोन्याची अंगठी, उत्कृष्ट फलंदाज बॅट, उत्कृष्ट गोलंदाज शूज आणि चषक. स्पर्धेचं आकर्षण भव्य दिव्य चषक, अनुभवी पंच जय पवार पॅनल. संपूर्ण स्पर्धा 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं जी मात्र लाईव्ह केली जाईल. सुसज्ज मैदान, अनुभवी समालोचक आणि प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅचसाठी पारितोषिक आहे. ज्यांना ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे, डुंगूर राठोड, गणेश गायकर, स्वप्नील गायकर यांच्याशी संपर्क साधा. स्थळ आहे सारिका मैदान, मुरबाड, माळशेज हायवे, मुरबाड. ज्यांना ज्यांना संपर्क साधायचा आहे, गणेश गायकर, स्वप्नील गांगड आणि डुंगूर राठोड यांच्याशी संपर्क साधा. अडतीस धावांचं लक्ष, जाऊया आपण मॅच कडे. दोन्ही टीमला विजयासाठी शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण अनुभवतोय, हेमंत आणि संदीप, संदीप निमसे, हेमंत सोकांडे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही विकेट खूप क्रुशियल आहेत या मॅचमध्ये आणि दोन्ही खेळाडू खूप महत्वाचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. धीराच्या आतमध्ये चेंडू आलेल्या तमाम क्रीडरसिकांचं धर्मवीर चषकात हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल, पंचांचा इशारा येतोय अभ्यंतर. फाईटच्या रूपानं संघाचं अकाउंट इथे ओपन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव धावपलकावर, हेमंत ऑन स्ट्राईक,
धीरज गोलंदाजी मार्क वर तैयार होता है। सूर्य एक प्रकार का चेंडू जो मात्र पाहायला मिळतो आहे डिक्लेअर जोन एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या दोन या धाव संख्येवर 38 धावांचा पाठलाग करत असताना टीम जे मात्र पाहायला मिळते 38 38 धावांचं लक्ष 38 धावांचं वान समोर घेऊन इथे खेळत असताना टीम जे मात्र पाहायला मिळते। दोन धाव आहेत संदीप निमसे एक बड़े मैच का बड़ा खिलाड़ी काय असतो ते दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच या सामन्यामध्ये होईल। ऑन स्ट्राइक संदीप सूर्य एक प्रकारचा चेंडू ही सर ताकत आहे या खेळाडूची ओवर कवर पॉइंट चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय दर्जेदार चौकार संदीप निमसे चप्पेट मधून अतिशय चांगला स्ट्रोक या स्ट्रोक साठी तुमच्याकडे खूप क्षमता खूप कौशल्य लागतं आणि ते मात्र इथे या खेळाडूकडे आहे। नाव आहे संदीप निमसे गाव दाख ब्रँड दाखवत असताना आडगाव गावचा पहिल्याच बॉलवर एक प्युअर टायमिंग चौका गोलंदाज तैयार। सूर्य प्रकारचा चेंडू फुल टॉस चेंडू होता गॅप चूज केला तितका चांगला फटका कावकर्णरवरून क्षेत्ररक्षक आले चेंडू कव्हर करतील फेकी करतील तोपर्यंत दोन धावा आणि दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर 8 ऑन द बोर्ड 8 धावा धाव बलगावर 38 पाठला करत असताना टीम आडगाव त्यांच्या विरोधात खेळत असताना हिंदुस्थानी चेरपोली बी टीम आठ धावा धाव पलकावर संदीप निमसे ऑन स्ट्राइक एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग अपला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला सूर्य एक प्रकारचा फटका बीट केला क्षेत्ररक्षकाला लॉंग अप रिजन मध्ये येतोय खनखनी चौकार मिड ऑनला बीट करून खेळले एक चांगला स्ट्रोक संदीप निमसे यांच्या पॅट मधून चौका चार धावा येतील चार धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर अतिशय चांगला स्ट्रोक संदीप निमसे यांच्या पॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय। दोन चेंडू अजूनही शिल्लक 12 धावा आल्यात शेवटचे बॉल शिल्लक आहेत 20 आणि 20 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता फुल टॉस बॉल संदीप निमसेची ताकद चेंडू फेकून दिलाय सीमारेखेच्या बाहेर वन बाउन्स खनखनीत दर्जेदार चौका चार धावा आल्या चार धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 16 रन ऑन द बोर्ड अप्रतिम फलंदाजी पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी हे मात्र दाखवत असताना संदीप निमसे द ग्रेट बॅटिंग द क्लास ऑफ शहापूर टेनिस क्रिकेट अतिशय चांगली बॅटिंग करत असताना धावपलकावर धावायत 16 धीरजचा खरपूस समाचार गुड बॅटिंग संदीप निमसे ऑन फायर नेत्र दीपक फलंदाजी करत असताना 38 धावांचा पाठलाग 16 बनवल्यात धीरज तैयार। सूर्य एक प्रकारचा चेंडू लेट कट खेळलेत एक धावेला आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिलं षटक समाप्त होईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या 17 शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 7 सरासरी धावा बनवायच्यात 21 21 आडगाव टीमला हिंदुस्थानी चेरपोली बी या टीमच्या विरोधात खेळत असताना महत्वाची लढत जी टीम जिंकेल आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल शेवटच्या दिवसासाठी धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत आल्या त्या 17 रन ऑन द बोर्ड जो संघ या सामन्यातून जिंकेल आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या बॉलवर संदीप सरांनी सिंगल घेतली आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे शेवटचे अठरा बॉल 21 धावांची आवश्यकता आडगाव टीमला दुसऱ्या बाजूनं कमबॅक करण्याची क्षमता देखील आहे चेरपोली बी टीम मध्ये एखादी विकेट खूप महत्वाची ठरेल एक ब्रेक थ्रूच हवा आहे या षटकामध्ये तो मिळून देईल का गोलंदाज ते देखील पाहायचं आहे फैजल येत आहेत गोलंदाजी मार्क वर पहिलाच बॉल हप्पी झोता शॉट पुल पॉवरफुल संदीप निमसेची पॉवर चेंडू सीमा पार षटका हॉट अप बॅटिंग बर्थडे मॅच का बडा खिलाडी प्रत्येक फुल जसं देवघरात वाहिलं जात नाही तसं प्रत्येक नातं मनात जपलं जात नाही मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी संदीप निमसे सेट ऑन फायर अतिशय चांगली बॅटिंग करत असताना
संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर विजयासाठी 15 धावांची आवश्यकता। वन मॅन आर्मी, वन मॅन शो इथे मात्र करत असताना बॅट्समन संदीप निमसे, पहिलाच बॉल होता शॉर्ट पिच टाकला गोलंदाज फैजलने आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला। स्ट्रेंथ आहे या खेळाडूची 23 धावा धावपलिकावर, फैजल तयार स्ट्राइकर इनवर संदीप, धावपलिकावर धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये 23, 15 धावांची आवश्यकता आहे, 17 बॉल अजूनही जे शिल्लक आहेत, 15 धावांची आवश्यकता, 17 बॉल 15 धावा, गोलंदाज फैजल तयार स्ट्राइकर इनवर संदीप निमसे ऑन स्ट्राइक। सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, क्लास ऑफ मुरबा टेनिस क्रिकेट। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर तयार होता स्ट्राइकर इनवर संदीप, सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसलाय जेल महत्वाचा आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेल सटकलाय। प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे परंतु जेल होऊ शकला नाही। संदीप निमसे सरांना जीवनदान, दोन धावा आल्या आणि दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 25, 25 धावा, 13 धावांची आवश्यकता 38 पाटला करत असताना आडगाव टीम। शहापूर क्रिकेटला फार मोठे लाभलेले हिरे आपण पाहतोय, सातत्यानं संदीप निमसे सर असतील, जेडे असतील, कल्पेश जाधव असेल आणि अनेक असे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी या शहापूर नगरीचं नाव फार रोशन केलं। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, पॅटवर सरळ सरळ चेंडू येत नाहीयेत, एष्टी रक्षक पीठ, चेंडू डिक्लेअर झोन, एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवर, 26 26 धावा धावपलिकावर ज्या मात्र पाहायला मिळतात। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 14 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, एक षटकार आला त्यानंतर कमबॅक करत असताना फैजल, फैजल तयार स्ट्राइकर एंडवर संदीप निमसे, सुरेख प्रकारचा चेंडू, व्हाट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द इव्हनिंग, व्हाट अ टायमिंग, संदीप निमसे टायमिंग साठी ओळखले जातात आणि इथे दाखवत असताना आपली क्लास। चेंडू फेकून दिलाय सीमारेखेच्या बाहेर, येतोय नेत्र दीपक षटकार। 6 धावा येतील, 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पुढे पोहोचेल ती 32 या धावसंख्येवर, 32 सुरेख प्रकारचा चेंडू, इष्ट रक्षण खराब, संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवर, इष्ट रक्षण काहीस खराब होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 5 धावांची आवश्यकता, शेवटचे 12 बॉल, प्रथम स्ट्राइकर इनवर येईल आता हेमंत, एक धाव सिंगल काढली होती हेमंतने आणि त्यानंतर तिथून पुढे पाहिलं तर 11 चेंडू खेळले संदीप निमसे आणि 11 चेंडू खेळत असताना 29 या धावसंख्येवर पाहायला मिळतात। गुड बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, बडे मॅच का बडा खेळाडू का म्हटलं जातं या खेळाडूला ते दाखवत असताना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। बॅट्समन संदीप निमसे, स्ट्राइकर इनवर हेमंत, फुल टॉस बॉल आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर, बेहती गंगा में हात धोया, फुल टॉस चेंडू, संदीप निमसेने प्लॅटफॉर्म तयार केलाय, स्ट्राइकर इनवर आता हेमंत पाहायला मिळतोय, फुल टॉस भेटला आणि त्याचा पुरेपूर समाचार। संघाची धावसंख्या वाढेल, 37 धावा धावपलिकावर विजयासाठी एका धावेची आवश्यकता, बिनबाद नाबाद सामना जिंकवतील का हे दोन खेळाडू ते देखील पाहायचं, एका धावेची आवश्यकता, गोलंदाज पै तयार, सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला फटका, चेंडू इथे डॉट, चेंडू इथे निर्धाव, धावल कवर धावसंख्या आपण पाहतोय 37 स्कोरार लेवल, हेमंत ऑन स्ट्राइक, सुरेख प्रकारचा फटका, विजय स्ट्रोक येतोय हेमंत सोकंदेच्या बॅट मधून, नाबाद बिनबाद इथे सामना जिंकत असताना टीम आडगाव, संदीप निमसे वन मॅन शो पाहायला मिळाला या सामन्यामध्ये, गुड कामगिरी आडगाव टीम, दोन्ही टीम सेकंड करायचे आणि त्यानंतर मैदान